हाय, चला चिकन बिर्याणी बनवूया छान. हे आता आपण अख्खा गरम मसाला घेतलाय, काळी मिरी, तेजपत्ता, लवंग, ही हिरवी इलायची, ही चक्र आणि हे मोठी इलायची, दालचिनी आणि तेजपत्ता. एक किलो चिकन साठी मोठे चार कांदे, तीन मोठे टोमॅटो घेतले. आता आपण चिकन मॅरिनेट करून घेऊया. मोठे चमचे, दोन मीठ घातले, हळद आणि लिंबूचा रस, एक लिंबूचा रस. दोन चमचे आपला तिखट टाकूया. हे वाटण आहे कोथिंबीर, आलं, लसूण, पुदिना, याचं वाटण आहे. हे आपण मॅग्नेट सगळं करून घेऊया. हे सगळं मिक्स करून घेऊया. आपण त्याला लावून घेऊया. दही घातलं नाही आपण, हे लिंबू घातलंय. सध्या लिंबूनी पण छान लागतं. मोठे पीस ठेवलेत, मुलांना आवडतात. खूप लहान नाही केले. आणि तांदूळ आपण कोलमच घेणार आहोत, कारण जास्त खाल्ल्या गेली तरी काय फरक नाही पडत. त्यांनी बाहेरचं आपण बासमती हे ते खातो, ऍसिडिटी होते पोटात, तर आपलं घरचं आहे, थोडं जास्त कमी खाल्लं तरी काय नाही. बनवून बघा असं एकदा. पातेल आपण गरम करायला ठेवलंय, त्याच्यात थोडं तेल घालून येऊया. थोडंसं जास्तच घालूया, बिर्याणी काय आपण रोज रोज नाही बनवत आहे, थोडी चटपटीत व्हायला हवी. आपण हे गरम मसाले सगळे तेलात घालून घेऊया. आता कांदा घालूया. आपण हलवून घ्यायचा आहे. कांदा आपला परतून झालाय. आता याच्यात टोमॅटो घालूया आपण. बघू आता मसाला आपला परतून झालाय का. मसाला परतून झालाय. आपण आता याच्यात चिकन घालू. आपण हलवून घेऊया आणि दोन चमचे बिर्याणी मसाला घालूया. हलवून घेऊया. हे हलवून झालंय, त्याच्यावर ढक्कण ठेवूया. आता आपण हलवून घेऊया. तांदूळ, चला आता आपण हे तांदूळ घालून घेऊया. आपण हे मिक्स करून घेतलंय. आता सगळं ह्याच्यात पाणी घालूया. पाणी घालूया. चला बघूया आता आपण घालून घेऊया. याच्याखाली आपण तवा ठेवूया. तव्यावर
म्हणजे खाली तवा ठेवलाय आपण आता आणि ह्याच्यावर आता स्लो करून गॅस झाकण ठेवूया. हा हे तवा ठेवलाय आता ह्याच्यावर 10 मिनिट आपण झाकण लावून ठेवूया. 10 मिनिटं झालीत आपण आता उघडून बघूया. आता कोथिंबीर घालूया आपण. सर्व करून घेऊया. सर्व करू आपण आता सर्व करूया. ही आपली चिकन बिर्याणी तयार झाली. आज करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.